प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीचा विचार झाला, पण स्पेशल चाइल्ड असलेल्या कुटुंबांचं काय? पण पुण्यातल्या प्रा फाउंडेशननं यावर उत्तर दिले. अशा व्यक्तींच्या क्वारंटीन काळामध्ये त्यांच्या घरातल्या स्पेशल चाइल्डचा प्रा फाउंडेशन मोफत सांभाळ करते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. वाढती कोरोनाची परिस्थिती बघता लॉकडाऊन हा पर्याय अनेकदा अवलंबला गेला. मात्र या सगळ्या काळामध्ये असे काही घटक आहे का त्या घटकांना आपली गुजराण कशी करायची असा प्रश्न आहे. मात्र मी आत्ता ज्या ठिकाणी आहे ते दृश्य जर बघितलं तर ही कुठली अंगणवाडी नाही किंवा कुठला कार्यक्रम सुरू नाही किंवा लहान मुलं या ठिकाणी खेळत नाही आहे. तर ही सगळी मुलं आहे, विशेष मुलं, ज्या अनेक मुलांना कोविडच्या काळामध्ये आपल्या घरात कसं वावरायचं किंवा आपल्या घरातील जर कोणी क्वारंटाईन असेल किंवा इतर काही कारणास्तव अडचणी असतील तर यांच्या सगळ्या दिवसाचा जो दिनक्रम आहे तो कसा सुरू ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे. मात्र पुण्यातील प्रा फाउंडेशनच्या माध्यमातून या सगळ्या मुलांचं या ठिकाणी संगोपन केलं जातं, त्यांना दिवसभर सांभाळलं जातं, इवन रात्रीच्या वेळेला सुद्धा ही अनेक मुलं या ठिकाणी असतात. सध्या जवळपास 12 ते 15 ही मुलं या ठिकाणी आहेत. प्रा फाउंडेशनच्या संस्थापिका संचालिका आपल्यासोबत आहे. मॅडम, काय नेमकी ही सगळी या ठिकाणी विशेष मुलांची तुम्ही काळजी घेत आहे? अगदी कोरोनाच्या काळात सगळ्यात मोठं संकट आहे, कसं हाताळत आहे आपण? खरं तर कोरोनाचा काळ हा सगळ्यांसाठीच घातक आहे आत्ता, आणि खरं तर टेन्शन देणार आहे. माझ्याकडे ऑलरेडी मुलं आहेत जी रेसिडेन्शियलला होती. आपल्याकडे रेसिडेन्शियलला जी मुलं आहेत ती आहेच, पण माझं असं लक्षात आलं की अनेक लोकांची घरं लहान आहेत किंवा कोणातरीकडे कोणी पॉझिटिव्ह आहे किंवा कोणाला लस घ्यायला जायचं, तर या मुलांना कधी घेऊन जायचं, कधी तिथे उभं राहायचं आणि कधी काय करायचं? तर आपण एक फेसबुकला टेक्स्ट पण टाकली होती की जर असा कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी इथे बिनधास्त यावं, तिथे पैशांची कुठलीही बात नसेल. मी तर असं म्हणते की खरंच कोणाला गरज असेल या कोरोनाच्या काळामध्ये किंवा 14 दिवस क्वारंटाईन होतं त्या काळामध्ये, आम्हाला संपर्क साधावं आणि आमच्याकडे यावं. त्या मुलाची पूर्ण पूर्ण काळजी घरासारखी घेतली जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह किरण ताजणे, झी मीडिया, पुणे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाखला सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा दिलाय हे कौतुकास्पद असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. मात्र मुंबईचा आदर्श जर देशासाठी असेल राज्यातील इतर महापालिकांनाही तो घ्यायलाच हवा असंही म्हटलंय. राज्यात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा जीव जाणार नाही याची काळजी घ्या अशाही सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्यात. भाजपनं महापौर दालनाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर मुंबईच्या महापौरांनी भाजपवर तुफान टीका केली. सुप्रीम कोर्टानं केंद्राच्या मुखियाची कानउघडणी केली, राज्याचा गौरव केल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. पूर्ण राज्याचा गौरव झाल्याचं भाजपला कौतुक नाही, खासगी रुग्णालयाच्या विकत लसीतले 150 रुपये केंद्राला जातात यावर केंद्राला विचारत का नाही असा सवालही त्यांनी भाजप नगरसेवकांना केलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं तयार केलेल्या कोरोना आयसोलेशन बेड्सपैकी बहुतांश बेड वापराविनाच पडून आहेत. राज्यात पालघर, नंदुरबार, नागपूर या 3 जिल्ह्यातले 3 डबे हे विनाकारणच पडून आहेत असं समोर आलंय. तब्बल 88% डबे हे वापराविना पडून असल्याची आकडेवारी आहे. 53 डब्यांमध्ये 932 बेड कोविड आयसोलेशनसाठी वापरायचे आहेत, त्यापैकी 822 बेड्स पडून आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे